हे गाइज, सो कसे आहात तुम्ही सगळे? आणि आम्ही एक शूटसाठी आलो होतो इकडे, आणि हा शूट आता संपला आहे. गार्गीचा आणि माझा होता तो संपलेला आहे. आणि आजची डेट आहे 13 फेब्रुवारी, आणि उद्या आहे 14 फेब्रुवारी. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की व्हॅलेंटाईन डे. आणि जसं हे मम्मीला माहीत नाही आहे, थोडंसं सस्पेन्स आहे की माझं पण एक व्हॅलेंटाईन आहे. ते मी मम्मीला उद्याच्या म्हणजे सांगणार आहे उद्याच्या दिवशी. बघूया मम्मीचं रिॲक्शन किंवा पप्पांचं रिॲक्शन कसं असतं. स्वप्न होत हे शी मला वाटलं. श्री चला उठा, चला चला शाळा आहे, चला गार्गी. हे बघा, चला चला गार्गो, चला पटकन पटकन स्कूल आहे, चला सही चला. गार्गी फास्ट. गुड मॉर्निंग गागू. गार्गीची झोप नाही उडाली. सई गार्गी गेलेले आहेत त्या स्कूलमध्ये. आता पुढची कामं, आज बरीच कामं आहेत. सो लेट्स सी, बघूया. सई गार्गी आलेले आहेत. हाय, हॅपी व्हॅलेंटाईन डे. काय करते तू? गुलाबजामून. मी सांगितलं म्हणून करते मम्मी. ओके, हो ना गागू. गार्गीला आणि सईला गुलाबजाम खूप आवडतात. आणि पॅकेट कधी आणलं होतं आपण? 2 वर्षापूर्वी. नाही, 1 वर्षापूर्वी. रोज सागून सागून गार्गी दमली, पण आज मुहूर्त आहे काहीतरी छान करण्याचा. बिकॉज आज आहे व्हॅलेंटाईन डे, आणि व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त आपण प्रियकर आणि प्रियसी ह्यांच्यामध्येच सेलिब्रेट होत नसतो, तर ज्यांच्या ह्यांच्यावरती आपण प्रेम करतो ते सर्व जणांसाठी हा व्हॅलेंटाईन डे आहे. म्हणजे काही जणांची अशी कन्सेप्ट आहे, मोस्ट ऑफ द पॅरेंट्सची अशी आहे कन्सेप्ट की हा डे म्हणजे काय तर गर्ल आणि बॉयसाठी असलेला डे आहे. सो नाही, ह्या दिवशी आपण आपलं प्रेम इतरांसोबत आपण व्यक्त करू शकतो. सो ते प्रेम आपल्या मुलांसोबत असू शकतं, नवऱ्यासोबत असू शकतं, प्रियकरासोबत सुद्धा असू शकतं. सो आज तो दिवस आहे, आणि आमच्या फॅमिलीने ठरवलेला आहे की आज आम्ही तो डे सेलिब्रेट करणार आहोत इन अ सिम्पल वे. सो आज आहे काहीतरी छान करायचं, मग प्रेम व्यक्त कसं करायचं. सो माझा वे असा आहे की पोटापासून सुरुवात केली पाहिजे, राईट. सो माझ्या मुलींना खायला खूप आवडतं, फुडी आहेत सगळे आम्ही.
सो आज आहे सोमवार. सो काही असं करू शकत नाही. सो आज मी प्लॅन केलेला आहे गोड काहीतरी, गुलाब जामुन जे गार्गीला आणि सईला फार आवडतात ते केलेलं आहे, म्हणजे चालू आहे प्रिपरेशन. आणि काय नाही, नाश्ता झालेला आहे, सई आणि गार्गी आले आहेत, कांदा पोहे खायचे आहेत. सो तुम्हाला सुद्धा, माझ्या युट्यूब फॅमिलीला, माझ्या सर्व जे जे मला ओळखतात त्यांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप 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 शुभेच्छा. आणि चला आता पुढे की काय करूया, पहिले एकतर गुलाबजामुन बनवायचे, ते बनवून झाल्यानंतर मग पुढची तयारी. सेलिब्रेशन असं आहे की सांगून टाकते थोडस की आम्ही काही करणार नाही, कारण की आम्ही फक्त संध्याकाळी बाहेर जाणार आहोत नॉर्मली जेवण्यासाठी, जेणेकरून मला आराम भेटेल. सो तेवढंच करणार आहोत, बाकी मधलं काही माहिती नाहीये बस. आणि मम्मी जसं बोलली की फुडी, मला बघून तर दिसलंच असेल की मी किती फुडी आहे ते. सई आमची गार्गीला बघून नसेल वाटलं, पण मला बघून लगेच वाटलं असणार. नाही, सगळेच फुडी आहे ऍक्च्युली. तर बघूया आता काय, बाकी काय नाही करायचंय, तेच हेच. साबणीने दो हात. सो आपल्याला असं आणि कधीतरी वाटत असतं आज, म्हणजे शेअर करण्यासारखं नाही आहे, मे बी मी दाखवेन तुम्हाला ते, पण असं झालेलं आहे की आपल्याला बऱ्याच गोष्टी असं वाटत असतं की आपल्या लाईफमध्ये असं, कदाचित आपण मूवी बघतो, सिरियल्स बघतो, त्याच्यामुळे मे बी आपला कन्सेप्ट हा येत असेल की माझ्या आयुष्यात सुद्धा व्हॅलेंटाईन डेला असं काहीतरी व्हावं. पण इट्स ओके, अशाच गोष्टी प्रत्येक वेळेस होतच असतात असं नाही, आणि मोस्ट ऑफ द नाहीच होत, कारण आपलं लाईफ आणि पिक्चरवाल्यांचं लाईफ किंवा आपण जे स्वप्न तरंगवतो ते फार वेगळं असतं, आणि ते लाईफमध्ये कधीच रिअलमध्ये काही होऊ शकतच नाही मे बी, असं माझं मत आहे. सो ठीक आहे, पण बघूया, चला सेलिब्रेट करूया आजचा डे आमच्यासोबत, महाजन गर्ल्स सोबत. गाईज, जसं तुम्हाला माहिती आहे की आज आहे व्हॅलेंटाईन डे, सॉरी इग्नोर द बॅकग्राऊंड व्हॉइस, आमच्या बाजूला काम चालू आहे सो प्लीज इग्नोर. आणि व्हॅलेंटाईन डे आहे आणि मम्मी आहे बेडरूममध्ये, काम करते काहीतरी, यु नो काहीतरी करते, आणि मी मोक्याला चौका मारून इकडे आलेली आहे तुमच्याशी बोलायला की मी माझ्या व्हॅलेंटाईनसाठी चॉकलेट आणलेत. मी फ्रीजच्या इकडेच उभी आहे, चॉकलेट आणलेत, रोज सुद्धा आणलाय, आणि आय डोंट नो मम्मीचं रिॲक्शन कसं असणार आहे. सो लिटल स्केअर्ड. सई, हा काय चालू आहे? काय नाही, मी रील करत होती, रील, एकच अशी रील, अभ्यासाचा अभ्यास. चलो हा हा हा. सो आता वेळ आलेला आहे माझं व्हॅलेंटाईन सांगण्याची. खूप वेळपासून मी केलंय की चॉकलेट आणले, रोजेस आणले. माझं व्हॅलेंटाईन सांगायचं नवीन काय, अजून नवीन नाही, नवीनच आहे हे नवीन. आता सांगण्याची वेळ आली आहे. कॅन्सल हा नाही चाललं ना बाहेर गेलं सगळं, कॅन्सल नाही, कॅन्सल नाही, कॅन्सल. अरे मी सांगते ना. ओके सो आलेली आहे सस्पेन्स. झाडू आलेला आहे. सो सस्पेन्स खूप चांगलाच क्रिएट झालेला आहे, झाडू आलेला आहे आणि आता याच्यावर पडणार आहे. आणि माझं जे व्हॅलेंटाईन आहे ते आहेत 1 2 3, ते आहेत मम्मी पप्पा. ओ सो मला वाटतं की ह्याच्यापेक्षा चांगलं व्हॅलेंटाईन माझं कोण होऊ नाही शकत. बसा इकडे. अरे बापरे, हे तुमच्यासाठी. अरे थँक्यू. मला पण थोडस यामधलं हे तुमचं. मला पण हे पण मला. तुम्ही खाणार की नाही माहित नाही. आज इथे माझ्या हातून मारत खाल्लं असतं बहुतेक, एवढं सस्पेन्स क्रिएट केलं. इथून मी गिरी हुई नाही हूं मैं. दोघांसाठी एक गुलाब. थँक्यू तुमच्यासाठी. पास आउट. सो आय डोंट थिंक सो ह्याच्यापेक्षा चांगलं व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होऊ शकेल.
आणि या म्हणजे हे जे लोक आहेत जे पूर्ण आयुष्य माझ्यासोबत राहणार आहे आणि अजून एक आहे जे पूर्ण आयुष्य सुरू असणार आहे ते कॅमेराच्या पाठी उभं आहे जे नकोय पण ठीक आहे आता हाय काय करणार. सो या दॅट वॉज माय सस्पेन्स क्रिएटिंग समथिंग. सो आमच्याकडून सुद्धा आमच्या दोन्ही डॉटर्सला हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हे माझं हे दोन्ही पण हे परत तिकडे गेलं. हे माझं ते माझं आहे ते माझं आहे हे वाल माझं हे वाल माझं हे वाल भारी वाली माझी आहे भारी वाली माझी. सो ओके चला हे आपण पुढे स्टे ट्यून्ड. फायनली जाऊन मिळाले. खूप रश आहे सगळीकडे ऍक्च्युली खूप रश आहे सगळीकडे. सो फायनली आम्हाला जागा मिळाली आणि भूक लागले खूप. तीन ठिकाणी जरी फिरून झाला असं आपण फर्स्ट ऑफ ऑल काय मागवायचं गार्गी आय थिंक सूप. सूप बरेच दिवस नाही खाल्लं आम्ही बरेच दिवस नाही आणि आज आम्ही खूप खूप वेळा नंतर ऍक्च्युली आलो हॉटेलमध्ये ना मध्ये नाही गेलोच नाही आपण कुठे म्हणजे पार्सल मागवत होतो पण असं हॉटेलमध्ये असं खाल्लं नाही आपण खूप रेअर बरंच गॅप झाला. स्वच्छ कारण काहीतरी गिफ्ट आलेलं नाही. ओ हे काय आहे परफ्यूम बघ बघ गेस गेस सरप्राईज. अरे ही दिसते तर ते एंगेजमेंट साठी जे असतं ना सो आय गेस मे बी ह्याच्यामध्ये रिंग असणार पण नसेल रिंग असणार त्याच्या एवढा खर्च आम्ही करत नाही व्हॅलेंटाईन डे ला. And it's a gold ring. तुझी पाहिजे होती मला अशी. आता एवढी आणली तर घाला पण ना किती घाला मस्त खूप छान. मला अशी पाहिजे माप बरोबर आलं पण मला मम्मी भेटल. हाऊ आर यू फीलिंग. वेटिंग होत ऍक्च्युली पण फायनली जागा भेटली आणि आमचं कस आहे मम्मी क्रंची मस्त गार्गीने आपण टाकले तुमचे छान गेला आजचा दिवस. व्हॅलेंटाईन डे मस्त झाला सिम्पल वे. गिफ्ट पण आवडलं थँक्स. आणि सो आजचा आता व्लॉग इथे संपलेला आहे आणि आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पण त्याच्या आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि बघत राहा आमचा व्लॉग्स. बाय बाय.
Thank you.